नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता आता डब्ल्यू डी उत्तर भारतातूनही पुढे सरकतो आहे पूर्व भारतात थोडे पावसाचं परिस्थिती आहे मात्र मध्य भारतात आणि पश्चिम भारतातील पावसाचं वातावरण आता कमी झालं आहे दक्षिण भारतात मुळातच पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे परिस्थिती आता बदलते आपण या इमेजमध्ये सुद्धा बघू शकता की महाराष्ट्र आता निरभ्र झाला आहे फारशी ढगाळ परिस्थिती आता राहिलेली नाही मात्र उत्तरेकडून येत असलेल्या आणि पश्चिमेकडून येत असलेल्या वाऱ्यांमुळे थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे सर्वत्र थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे आपण या इमेजमध्ये सुद्धा बघू शकता की सिंधुदुर्गमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती दिसते आहे अन्यत्र महाराष्ट्रात कुठेही ढगाळ परिस्थिती नाही पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि थंडीची लाट मात्र महाराष्ट्रात सध्या सक्रिय आहे पावसाच्या बाबतीत आपण समोरील इमेज बघितली असता आपल्या लक्षात येईल की डब्ल्यू डी आता बऱ्यापैकी पुढे निघून गेला आहे आणि महाराष्ट्रात एकूणच पावसाची अनुकूल परिस्थिती आता गेलेली आहे आणि थंडीची लाट सध्या महाराष्ट्रात आहे त्यामुळे सध्या सर्वच विभागात थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून संरक्षणाची सर्व उपाययोजना करावी पुढील इमेजमध्ये जी एफ एस मॉडेलनुसार पुढील आठ दिवसाचं मिनिमम टेम्परेचर दाखवण्यात आलेलं आहे आपण केवळ तीन दिवसाच्या टेम्परेचरवर आपण विचार करूयात सध्या कोकण किनारपट्टी आणि मुंबईसह पालघरपर्यंत थोडं थंडीचं प्रमाण आता पुढे उद्यापासून कमी होण्याची शक्यता आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रात सर्वच विभागात थंडी अधिक राहण्याची शक्यता आहे थंडीची लाट कायम राहील पण हीच बाब जर सव्वीस तारखेला बघितली तर ता सव्वीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्राकडून थंडीचं प्रमाण थोडं कमी व्हायला लागेल परंतु थंडीची लाट कायम असेल आपण हीच बाब जर सत्तावीस तारखेला बघितली तर सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात खूप थंडी राहील थोडी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला थंडी कमी होईल अशी शक्यता आहे त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्याचे उपाय आपल्या जनावरांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या कारण आरोग्य विभागाने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रात थंडीपासून होणारे अनेक आजार यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्या दृष्टीने सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे सध्याची वाऱ्याची स्थिती बघायची झाली तर आपल्याला कलकत्त्यातजवळ एक छोटी चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात दिसते आहे दक्षिणेकडून उत्तरेला वाऱ्यांचा प्रवाह बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे मात्र अरबी समुद्रात उत्तरेकडून दक्षिणेलाच वाऱ्यांचा प्रवाह आहे महाराष्ट्रात सध्या वाऱ्यांचा प्रवाह असला तरी देखील पावसाची परिस्थिती नाही आपण जर ही इमेज धावती बघितली तर वाऱ्यांच्या प्रवाहात फारसा बदल आपल्याला सध्या जाणवत नाही उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेनेच वाऱ्यांचा प्रवाह आहे त्यामुळे अगदी पंचवीस तारखेला आपण बघितलं किंवा सव्वीस तारखेलाही बघितलं तर ता वाऱ्यांची दिशा फारशी बदलताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे थंडीचं वातावरण पुढेही सक्रिय राहण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की पंचवीस तारखेला सकाळी पहाटे पाच पाथ वाजता बाराश सेल्सियस तापमान राहील हे आपण दोन दिवसापासून पाहतो आहोत तीच परिस्थिती आपल्याला सव्वीस तारखेलाही दिसते सव्वीस तारखेलासुद्धा पहाटे पाच वाजता बारा अंश तापमान सरासरी महाराष्ट्रात राहील विदर्भात ह्याचं प्रमाण थोडं वाढायला सुरुवात होईल सत्तावीस तारखेची आपण परिस्थिती बघितली तर सत्तावीस तारखेलाही सरासरी महाराष्ट्रामध्ये बारावंश सेल्सियस तापमान राहील मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला तापमानात वाढ होईल विदर्भात मात्र थंडीचं प्रमाण वाढेल हे एकूणच तीन दिवसाचा पुढील आढावा आहे थंडीचा काळ आहे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आपण ढगाळ परिस्थितीचाही अंदाज घेऊयात सध्या आपण एकूण महाराष्ट्रातील स्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये आता आकाश निरभ्र झालं आहे फारशी ढगाळ परिस्थिती राहिलेली नाही त्याचबरोबर पंचवीस तारखेची परिस्थिती आपल्याला कुठेही ढगाळ परिस्थिती विशेष दिसत नाही त्याचबरोबर सव्वीस तारखेलाही विशेष ढगाळप्रस्ती नाही परंतु सोलापूर सांगली या विभागांमध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये थोडी ढगाळप्रस्ती निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु यामध्ये पावसाची क्षमता नाही आणि सत्तावीस तारखेला देखील थोडी ढगाळप्रस्थिती राहील परंतु त्यामुळे या ठिकाणचं तापमान वाढेल थंडी कमी होईल उर्वरित भागामध्ये मात्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय बैराजा